नमस्कार मित्रो, थंबनेल पाहिलाच आहात. माझी लाडकी बहीण योजनेला रिव्ह्यू, पेंडिंग, डिसअप्रोड, अप्रोड, त्यानंतर रिजेक्टेड, बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला आलेले असतील. तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन तसेच तुम्हाला हा मेसेज का शो होत आहे याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहे. बऱ्याचशा लोकांनी कमेंट केलेली होती की सर, अशा पद्धतीचं माझं रिजेक्टेड झालेलं आहे, अशा पद्धतीने माझं रिव्ह्यू मध्ये आहे, पेंडिंग मध्ये आहे, सर्वे रिजेक्टेड मध्ये गेलेला आहे, SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. तर चला सर्व पाहूयात काय प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे जाऊन फॉलो करा, त्यावर आपल्याला याचं सोल्युशन सुद्धा भेटणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रो, सर्वात प्रथम तुम्हाला अशा पद्धतीचा जर ज्यांना मेसेज ओपन झालेला आहे त्यांनी पहा, SMS व्हेरिफिकेशन डन दिसत आहे. आय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची माहिती सुद्धा दिसते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड असा मेसेज येणं गरजेचं आहे. ज्या लोकांचा असा मेसेज आलेला आहे त्या लोकांना काहीही करण्याची गरज नाही आहे. त्यांचा फॉर्म हा सबमिटेड सक्सेसफुली होऊन अप्रूव्ड सुद्धा झालेला आहे. त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये हे भेटणार आहे. सेकंड नंबर, यानंतर पहा, ज्या व्यक्तींचा असा मेसेज आलेला आहे, उदाहरणार्थ पहा हा प्रॉब्लेम आहे, SMS व्हेरिफिकेशन डन आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्ड झालेला आहे, पाहू शकता. त्यानंतर इथे दिस सर्वे रिजेक्टेड, म्हणजे हा जो काही फॉर्म भरलेला आहे तो रिजेक्टेड करण्यात आलेला आहे. सर्वे रिजेक्शन रिझन प्रॉब्लेम आलेला असेल तर इतर कारणेमध्ये आपण पाहू शकता, फॉर्म आणि पासबुक नावे जुळत नाही. म्हणजे मित्रो, ज्या लोकांनी जो ऍप्लिकेशन करते वेळी फॉर्मवरती आधारचं नाव किंवा जो काही अर्ज केलेला होता त्याचं नाव आणि पासबुकवरचे नाव हे जुळत नाही आहे, त्यामुळे यांना रिजेक्शन देण्यात आलेलं आहे. म्हणजे मित्रो पहा, पासबुकवरचं पण नाव आणि आधारवरचं नाव आणि जो काही तुम्ही अर्ज भरतेवेळी नाव भरलेलं आहात ते नाव सेम असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला रिजेक्शन येऊ शकतं. तर हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि पासबुकवरचं नाव सेम टाका, सेम असणं गरजेचं आहे. यानंतर पहा, इथे पण डिसअप्रूव्ड झालेलं आहे, याचं कारण काय? इथे पहा, बँक खात्याचा तपशील, खातेदाराचे नाव, बँक नाव, खाते क्रमांक, IFSC कोड योग्य नाही. माझी लाडकी बहीण योजना अर्जासोबत बँक पासबुक ऑनलाईन अद्ययावत करावे. म्हणजेच काय पहा, तर पाहू शकता या अर्जदाराचं खातेदाराचं नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड योग्य नाही, यामुळे हा रिजेक्टेड झालेला आहे. अर्जावरती आणि जे बँक पासबुक आहे त्यावरती माहिती जी आहे ती चुकीची भरलेली आहे आणि अर्जासोबत बँक पासबुक हे अपलोड केलेलं नाही, ऑनलाईन केलेलं नाही, त्यामुळे हा रिजेक्शनचा रिझन आलेला आहे. यानंतर पहा, ज्यांना ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्ड आलेला आहे, दिस सर्वे रिजेक्टेड आलेला आहे, त्यांना इथे रिझन सुद्धा आहे. त्या रिझननुसार त्यांना ते सोल्युशन करावं लागेल. आता सोल्युशन काय असणार आहे, तुम्हाला एक संधी सुद्धा देण्यात येईल की काल ती तुम्हाला पुन्हा त्यासाठी अर्ज एडिट करण्याचा ऑप्शन येऊ शकतो. ज्यावेळी येईल त्यावेळेला बरोबर माहिती तुम्ही भरणं गरजेचं आहे. यानंतर पहा, ज्या लोकांचं जास्तीत जास्त म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू असा मेसेज आलेला आहे, याचं कारण पाहू शकता सर्वांचे फॉर्म जे भरलेले आहात ते रिव्ह्यूमध्ये आहेत. लवकरच तुमचा फॉर्म वरिष्ठ जे काही कर्मचारी आहेत ते चेक करणार आहेत. तुमची कागदपत्र, तुमची डॉक्युमेंट, त्याचबरोबर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो अचूक आहे का तो पाहणार आहेत. सर्व माहिती बरोबर भरलेली आहात का? बरोबर असेल तर अप्रूव्ड भेटणार आहे, चुकीचं काहीतरी असेल तर रिजेक्टेड भेटणार आहे आणि त्याचं कारण सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे इन रिव्ह्यू वाल्याने जे काही भरलेलं आहात ते बरोबर असेल तर तुमचा अप्रूव्ड भेटणार आहे. त्यानंतरचं रिझन पाहूया. इथे पाहू शकता, इथे तुम्हाला दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रिजेक्टेड, असा ज्यांना मेसेज येतो त्यांना पहा, इथे काहीतरी मेसेज मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे. म्हणजेच पहा, फॉर्म भरते वेळी आपल्याला तिथे तुम्ही अन्य योजनेचा लाभ घेता का, होय म्हटलेला आहात आणि किती रुपये ते टाकलेला आहात, तर तुम्हाला अटी शर्तीमध्ये देण्यात आलेलं आहे की तुम्ही 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेत असाल तर तुम्ही अपात्र आहात. तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरलेला आहात, अपात्र असताना सुद्धा फॉर्म भरताय, म्हणजे तुमचं रिजेक्शन हे होणार 100%. जर त्यामध्ये
घेत आहात असं घेतलेलं असाल तर रिजेक्टेड होणारच. यानंतर पहा आपल्याला नेक्स्ट ऑप्शन आहे रिव्ह्यू, तर तुम्हाला माहिती झालेलंच आहे. यानंतर पहा इथे डिस अप्रूव्ड झालेला आहे म्हणजेच रिजेक्टेड सर्वे करण्यात आलेला आहे. याचं कारण पहा जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र जोडलेले नाही. मित्रो पहा जर तुम्ही एखादा कागदपत्र अपलोड करायचा राहिला असाल तरी सुद्धा रिजेक्टेड होणार आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे, 15 वर्षापूर्वीचे माहितीचा पुरावा इथे अपलोड करण्यात आलेला नाही. इथे तुम्हाला पहा हा पुरावा अपलोड करावा लागेल. तुम्हाला ओके करून तिथे फॉर्म एडिटचा ऑप्शन येत असेल तर तुम्हाला ते रिझन चेंज करता येऊ शकतं. कागदपत्र अपलोड केल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे व्हेरिफिकेशनला जाईल आणि जर बरोबर माहिती असेल तर तुम्हाला अप्रूवल भेटणार आहे. आता यामध्ये तुम्हाला समजून येईल हा स्क्रीनशॉट जो काय आहे तो महत्त्वाचा आहे. इथे पण डिस अप्रूव्ड आहे, एडिट फॉर्मचा ऑप्शन आहे, त्याचबरोबर पहा दिस सर्वे रिजेक्टेड, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय. म्हणजे काय, जर रिजेक्टेड झालेला असेल आणि तुम्हाला असा ऑप्शन आलेला असेल यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय, तुम्हाला एक संधी असणार आहे अप्लाय करण्याची. ज्यांना यांना रिअप्लायची संधी आहे त्यांनी पुन्हा जो फॉर्म भरणार आहात रिजेक्टेड झालेला आहे तो काळजीपूर्वक भरायचा आहे. पहा सर्वे रिजेक्शन रिझन काय आहे, इतर कारणे, आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग व अर्जातील स्पेलिंग चुकीचे आहे. आता पहा अर्ज करतेवेळी जो काही स्पेलिंग वरलेला आहात तो आणि आधार कार्डवरील स्पेलिंग मॅच होत नाही त्यामुळे रिजेक्शन झालेलं आहे. मित्र पहा तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते छोटे छोटे आहेत पण तुम्हाला ते प्रॉब्लेम मोठे आहेत कारण तुम्हाला 1500 रुपये भेटायचे आहेत. पहा युअर ॲप्लिकेशन नंबर जो काय आहे तो मेसेज तुम्हाला आलाय का, जर तुम्हाला मेसेज आलेला असेल किंवा तुमच्या ॲपवरती अप्रूव्ड असा मेसेज आलेला असेल तर अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. असा जरी मेसेज आला नसेल तरी अप्रूव्ड म्हणून तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्ये येणं गरजेचं आहे. स्क्रीनवरती दिसत आहे ज्यांचं ज्यांचं अप्रूव्ड आलेलं आहे त्यांना कोणतंही काहीही करण्याची गरज नाही आहे, त्यांना 1500 रुपये भेटणार आहेत कारण त्यांचा फॉर्म पूर्णपणे चेक करून अप्रूव्ड मिळालेलं आहे. तुम्हाला कोणाकोणाला अप्रूव्ड मिळालेला आहे कमेंट करा. कुणाच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा की काय रिझन आहे, त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोल्युशन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आता पहा इथे पहा फॉर्म आणि पासबुकचे नाव जुळत नाही आहे ते तुम्ही भरणं गरजेचं आहे. तर मित्रो पहा ज्यांना ज्यांना रिजेक्टेड आलेलं आहे त्यांना जर एडिटचा ऑप्शन देण्यात आलेला असेल तर त्यांना एक संधी आहे. तुम्ही जी काही माहिती चुकीची भरलेला आहात ती तुम्हाला भरावी लागेल. एखादं कागदपत्र अपलोड केला नसाल तर ते अपलोड करावं लागेल. आधार कार्ड आणि अर्जातील नाव सेम असणं गरजेचं आहे. आधार कार्ड आणि बँकेतील नाव सेम असणं गरजेचं आहे. जर तुमचं असं काही झालेलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड आणि बँकेतील नाव चेंज करून घ्या, सेम करून घ्या आणि त्यानंतर रिअप्लायचा ऑप्शन असेल तर रिअप्लाय करू शकता. नवीन डॉक्युमेंट ते जे काही बदल केलेलं आहे ते अपलोड करावं लागेल. आता SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे आणि ते इन रिव्ह्यूमध्ये असतील तर त्यांनी काळजी करू नका कारण त्यांचं रिव्ह्यूमध्ये केलेलं आहे. SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग जरी झालं असेल तरी ते डॉक्युमेंट चेक करतील, बरोबर असेल तर त्यांना सुद्धा अप्रूव्ड भेटणार आहे कारण आता SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल आणि इन रिव्ह्यूमध्ये असेल तर तुम्हाला SMS सेंड होत नाही आहेत, यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तसेच मित्रो माझी लाडकी बहीण योजनेचे अनेक अडचणी येत आहेत, तुमच्या कमेंट येणं गरजेचे आहेत, त्याबद्दल सोल्युशन नक्कीच देण्यात येईल. मित्रो या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल आहे, तिथे जाऊन नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.